अयो ये चल गाड़ी। अयो अयो बोलत नाही आमच्यासोबत। अयो वडांनो, आता आपला बँकेचं काम आटोपलेलं आहे पूर्णपणे। आता आपण इथून निघू खातासाठी। कैसे दी? 20 रुपयाला एक, 30 रुपयाला एक। लास्ट टाइम तुम्हाला लास्ट टाइम नाही, खूप मोठी नाही। तर असं घर आहे मित्रांनो, हे बघा भांडे वगैरे, माझं स्टील। आपण आता नागपूरमधनं निघालेलो आहोत मित्रांनो, आपल्याला थांबायचं आहे आधी भंडाऱ्याला, तिथे काही ऑफिशियल काम आहे, मग ते आटोपून आपण आपल्या गावाला जाणार आहोत खाप्याला आणि तुमसरला सुद्धा जाणार। वड्यांनो, आपण भंडाऱ्याला आलो होतो आणि ज्या कामासाठी आलेलो होतो तो काम आपला पूर्ण झालेला आहे। आता यानंतर आपण आपल्या घरी जायचा विचार करत आहोत, जो की तुमसर, आणि तुमसर आहे इथून भंडाऱ्यावरनं 30 किलोमीटर, म्हणजे माझं घर 30 किलोमीटर आहे। बट मला वाटते घरी जायच्या आधी बँकेमध्ये जावं लागू शकते, कारण दादाचं एक स्टेट बँकमध्ये काम होता, तो काम आटोपण्यासाठी आपण जाऊ आणि त्यानंतर आपल्या घरी जाऊ। मग आज मुक्काम आहे पूर्ण कामं आटोपल्यानंतर, आणि मग मॉर्निंगला उद्या वापस नागपूरला जाणार। तुमसरला जायच्या आधी थोडं आपण ताईकडे जाऊ, भंडाऱ्यालाच राहते ती, भेट घेऊन घेऊ भाच्यांची वगैरे वगैरे, आणि मग त्यानंतर आपण तुमसरला जाणार आहोत। जाण्याआधी काहीतरी खाऊ घेऊन घेऊ असं विचार आहे, आणि काही खाऊ घेऊ इथे 20-25 वाला जो होऊन जातो। तर पार्लीचं मोठं बिस्किट पॅकेट घेतलंय गड्यांना आपण, आता जाऊ ताईचाकडे। अय्यू बोलत नाही आमच्यासोबत। अय्यू घे बिस्किट घे ला, ते काय नाव आहे तिचा? रुबी बोलत आहे ना तुले? हा हा रुबी बोलत आहे ना तुले? रुबी गड्यांना आपण दाब्याच्या फाट्यावर आलेलो आहोत, जिकडून कोथुरणाकडे वगैरे रस्ता जाते, आणि आपण जर सरळ गेलो तर तुमसरकडे जाते। तर गड्यांना आता तुम्हाला जो समोर गाव दिसणार आहे तो आहे वरठी, आणि वरठीची खासियत ही आहे की इथे भंडारा जो सिटी आहे त्याचं रेल्वे स्टेशन आहे। वरठी भंडाऱ्यावरनं 5-1 किलोमीटर असेल मे बी, तर इथे रेल्वे स्टेशन असल्यामुळे नुकतं जर कोणी ट्रॅव्हल करत असेल भंडाऱ्यासाठी तर त्यांना वरठीला आधी यावं लागतं, आणि त्यानंतरच मग तुम्ही भंडाऱ्याला येऊ शकता। तर गड्यांना आपण रेल्वे स्टेशनचा जो ब्रिज आहे त्याच्यावरून जाणार आहोत, आणि तिथला मी मस्त व्ह्यू दाखवतो तुम्हाला, आणि सोबतच एक सनफ्लॅग स्टील म्हणजे एक सनफ्लॅगची आयरन कंपनी आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो, कारण ती पूर्ण भंडारा जिल्ह्यातली एक फेमस जुनी आयरन कंपनी आहे आणि वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ द आयरन इंडस्ट्री आहे या जिल्ह्यामधली। खूप साऱ्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतो इथे, ती पण दाखवतो तुम्हाला।
तर गाड्यांनो हा गेट दिसत असेल ही आहे आयरन अँड स्टील कंपनी सनफ्लॅग. हे जे वर्कर निघतानी दिसत आहे सगळे तिथूनच आता सुट्टी झालेली असेल म्हणून निघतानी निघत आहेत आता घराला. गड्यांनो हा जो दिसत आहे हा माझा 11-12 कॉलेज आहे. मोहाडी येथे शिकलो होतो मी 11-12. गड्यांनो तुम्हाला आता जो समोर गाव दिसणार आहे तो माझाच गाव आहे पण आपल्याला आधी तुमसरला जायचं असल्यामुळे आपण आपल्या गावून घरी न जाता आधी तुमसरला बँकेचं काम आटवून घेऊन वापस घरी पण या वेळेला. अरे बापरे हे बघा यांना किती घाई असते यार. इथे लेफ्ट साईड वाल्याला जागा नाही आहे आणि डबल डबल ओव्हरटेकिंग करायची यांना अशामुळे ॲक्सिडेंट वाढतात मित्रांनो. आणि आपण म्हणतो की ॲक्सिडेंट का बरं वाढत आहे म्हणून तर गड्यांना तुम्हाला मी एक आज खास गोष्ट दाखवतो. तुम्हाला माहीत असेल भंडारा जिल्ह्याबद्दल काय बोललं जाते, भंडारा जिल्हा भातावर भिडला. तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसरलाच आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे. हे माझ्या राईटला बघू शकता जे शेड्स वगैरे दिसतं ही खूप बाजारपेठच आहे, खूप मागेपर्यंत आहे, खूप मोठी आहे आणि इथे तांदळाची डिलिंग केली जाते. पूर्ण भंडारा गोंदिया आणि आजूबाजूच्या परिसरातला तांदूळ इथे आणून विकला जातो आणि मग गव्हर्नमेंट इथूनच ते खरेदी करून बाकीच्या महाराष्ट्राला सप्लाय करते. तर मी तुम्हाला गेटकडून दाखवतो कशा पद्धतीचं असते. हे जे तुम्हाला दिसत असेल कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर म्हणून, इथूनच आपल्याला एंट्री करावं लागते आणि बाकीची प्रोसेस होत असते. गड्यांना मी तुम्हाला तुमसरमधली एक खास गोष्ट दाखवतो ज्याला आपण हनुमान तलाव म्हणतो. जे तुमसरवासी असतील त्यांनी बघितलेलंच आहे बट रेस्ट ऑफ द जे महाराष्ट्रातले आपले व्ह्युअर्स बघत आहे प्लस नागपूरचे वगैरे त्यांना दाखवतो. हनुमान तलाव तुम्हाला इथे खूप सारे कमळाचे झाडं आणि खूप चांगली ब्युटिफुल सिनरी मिळेल. तिथे बघू शकता तुम्ही मासेमार लोक मच्छ्या पकडत आहे तिथे आतमध्ये पाण्यात पोहतसुद्धा आहे. दाखवतो मी तुम्हाला हे मासेमार लोक मासे पकडत आहे इथे मासे आणि हे सुद्धा बघा खूप छानशी सिनरी वाटते इथे. पण खूप लोक जायचे तुमसरला मार्केटला वगैरे जावं लागायचं त्यावेळेला बट आता हा रस्ता थोडा निकामी झालेला आहे. मी फक्त तलाव दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला ह्या रस्त्याने आलेलो आहो. ह्याचा अल्टरनेटिव्ह एक चांगला मेन रोड जो आहे तो बाजूला खालून बनलेला आहे तिथून आज.
भाड्यांनो, आता आपला बँकेचं काम आटोपलेलं आहे पूर्णपणे. आता आपण इथून निघू खाकासाठी. त्याआधी थोडं सिटीमधून थोडं ज्यूस वगैरे घेऊ आणि त्यानंतर निघणार आहोत. तर चला भेटू समोर. बघू शकता बरेचशा मुलांना सुट्टी झाली आहे. घरी जाण्यासाठी बस स्टॉप दूर असल्यामुळे थोडा पायदळ चालले आहेत. कैसे दी? 20 रुपयाला एक, 30 रुपयाला एक, आणि हे वाला किती आहे? हो काका, किती आहे? याला म्हणतात खरी मार्केटिंग. किती आहे? 30 वाला अच्छा वाला निकाल के दो. लाल होना चाहिए, कच्चा नहीं देना, नहीं काट के मत दो. काय में लेके जाओ? कैमरा है वो. कैमरा है, बंद है अभी. शूटिंग होने वाली सामने थी. तर गड्यांनो, आपण टरबूज घेतलेला आहे. ककडी नाही भैया, ते ककडीवाले भैया है, ककडी वेच रहे. तर मित्रांनो, हेवाल्या जे काकड्या तुम्हाला दिसत असतील खूप सुंदर असतात, म्हणजे उन्हाळ्यामध्ये बिलकुल थंड वाटतात असे असतात, पण आपल्याकडे घरी असल्यामुळे आता घेत नाही हो. मला भरपूर आवडतात. हां आहे ना मित्रांनो, बघा हे म्हणत आहे यांचे फोटो येईल काय. तर यांच्या फोटोला बघून लाईक कराल. आज आहे जो दिसत असेल हॉटेल मनतृप्ती, असं आहे आपली दुकान. आणि समोर जितकी घरं दिसत आहे ती सगळी आपलीच फॅमिली आहे. तर हा आहे मित्रांनो आपला हॉटेल. आता सकाळला तुम्हाला बंद दिसत असेल, म्हणजे दुपारच्या वेळेला 3-4 वाजता खुलतो, कारण जेवणाची हॉटेल असल्यामुळे दुपारला फारसे गिराईक राहत नाही, मोस्टली संध्याकाळला जास्त येतात. चला आता आपण घराकडे जाऊ. तर गड्यांनो, आईला आवाज दिलेला आहे. मी जस्ट हेल्मेट काढलं आहे त्यामुळे माझ्या हेअरस्टाईलवर हसायला नको, आणि घाम पण भरपूर आलेला आहे पूर्ण उन्हामुळे. आता मम्मीला आवाज दिलेला आहे, मम्मी दार खुलणार आहे. बकऱ्या आहेत घरी, शेड. लास्ट टाईम तुम्हाला जे पिल्ले दाखवले होते हे आता थोडेसे मोठे झाले आहे, हे बघू शकता तुम्ही. म्हणाल इतक्या चांगल्या घरामध्ये शेड्या बांधले, कारण कन्स्ट्रक्शन काम पूर्ण व्हायलं आहे. हे आपली झोपडी आहे आणि झोपडीमध्ये सध्या राहणं चालू आहे. तर तुम्हाला वाटते माझं खूप मोठं घर असेल, महाल असेल, असं काही नाही आहे. जस्ट झोपडीमध्येच राहतो आपण, बिलकुल तुमच्यासारखंच. परिस्थिती भरपूर बिकट आहे, तरी पण मराठी तेवढंच तिखट आहे. बघा असं घर आहे आमचं. इथे देवाचे फोटोज वगैरे आहे बाबांचे, आणि एका झोपल्या पुढे फॅन वगैरे. गड्यांना मम्मी विचारते कोणाचं काव आहे, ब्लॉग आहे. मम्मीला जास्त माहीत नाही आहे त्यामुळे मोठी नाही. तर असं घर आहे मित्रांनो. हे बघा भांडे वगैरे, माझं स्टिरिओ, आणि स्लॅब पहा. हा पंखा घुमत आहे स्लॅपवर, सिलिंगवर अटकवलेला. आणि पप्पा उठलेले आता मला पाहून. त्याच्यामध्ये भेटू, आता मी थोडा फ्रेश होतो, जेवण वगैरे करतो, आराम करतो. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. जे लोक चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.